कोरिया। अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, अच्छे संघर्ष अच्छे सभी से प्रमुख अच्छे से अंतिम सभी अच्छे मार्गदर्शक एक सर कैसे विधान सभी से लोकशाही नगर मतदार संघाच्या उमेदवार सर्वसाई खैसे भुसावळचे उमेदवार डॉक्टर मांजरेकर रावेचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार श्रीजीदादा चौधरी पक्षाचे अध्यक्ष प्रमोद पाटील काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील माजी आमदार अरविंद पाटील जगदीश पाटील उदय पाटील मनोहर खैदार विनोद सराय अजित नाईक संतोष राजपुरे आणि व्यासपीठाचे सगळे मान्यवर उपस्थित बंधू भगिनींना बऱ्याच दिवसातून आज लोकशाही नगरला येण्याची संधी मिळाली। मध्यंतरी काही ना काही कामाच्यासाठी आलो होतो, पण एवढ्या विशाल सभेला संबोधित करण्याची संधी आज तुम्ही मित्रांनी दिली। असत एकेकाळी वर्ष खूप होऊन गेली, महाराष्ट्रामध्ये मी तरुणांच्या मध्ये काम करत होतो, महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार, प्रत्येक तालुक्यात जाणार, कार्यकर्त्यांची सुसंवाद साधणं हे काम मी करत असे। आणि मला आठवत आहे तुमच्यापैकी अनेक लोकांना कदाचित नाव माहीत नसेल, त्या काळात मी जळगावला यायचो, काँग्रेस हाऊसवर उतरायचो आणि जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामासाठी जात असे। कार्यकर काका नावाचे ग्रस्त होते, ते काँग्रेस हाऊसेस बघायचे आणि कार्यकर आम्हा लोकांना घेऊन जिल्ह्या जिल्ह्यात जायचे आणि त्यांच्याबरोबर असेल लोकशाही नगर असेल या सगळ्या परिसरामध्ये मला स्वतःला येण्याची संधी मिळाली। पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा आहे, महाराष्ट्राची नवीन फेरी राज्याचा कारभार चालवण्याच्यासाठी एकनाथ असतील, मी असेल, रवींद्र भैया असतील, गुलाबराव असतील, अनेक वेळी लोकांनी त्यांना प्रोत्साहित करायचा निर्णय घेतला। आज त्यांच्या निवडणुकीच्यासाठी संबंधित करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे। त्याच्यामध्ये रोहिणीसाई असतील, राजेश मांजरेकर असतील, ॲडव्होकेट धनंजय चौघे असतील, ही सगळी नवी पिढी आहे। एका काळामध्ये हा जिल्हा म्हणण्याच्या नंतर
она же окончание здесь вы. На этом мы заказываемся в Дагестане. Кем во всем, кем во вкусе. Янки на вас эти. Срока за все пересоводы. А ты же в том день там где-то. Кем подразом хотели сойти. А я стреляю по ней. Их потащить дитя. Видает на сцене. Я много сойду по нас сердцеви. А за сочки-то. Кто здесь и кончил? И на рифиги. Ты вас ограничаешься, ты дошли, конечно, ты. А они мне, значит, у вас ограничаются, знаете, я цыганный. Во всем оцене людей, когда они дошли, я сам на улице пора. И не уйдет, а с кем-то в отвечу не уйдет. Сосад звонится в хуже. Дышаться лукшевичи не уйдут дали. Танган был абсолютно много сказала. Дерган дерган сходу много дали. Ты не уйдут, как ты все отвечусти. Дышаться карман куни, касал салвальца. Это вечер, загрянца хуйдовца. Загрянца уйдет, дышаться в казанности. Чикки кани дон санга сути. Я мало чар се дагадя. Чар супар. Калла салу не се сати. Чар се дагадя ау шакта най. Он уйди се ванча мана уйди. Накки кай ети санка. Ане канча мана уйди ети. Ке сасат. Чар супар. ही घोषणा दी थी शंका ही होती कि आज जैसा मुझे डॉक्टर बाबा साहब आने से यानी घटना दी क्या घटने पर हल्ला होने की शक्यता अधिक संख्या कुन से हस्ता मुझे असली तो नाकार चाहिए इसने अंतिम शंका या जैसा से अनेक लोगों से होना चाहिए अंत में कारण है मोदी साहब शहर से घोष कर सोचे जिनसे एक सरकारी मंत्री होते केंद्र सरकार में राज्य मंत्री होते अंत सरकारी कर्नाटक खोज लेते इसका नाम शिव हेगड़े हेगड़े ने सरकार भाषण के लिए कि हमारा यह देश ऐसी घटना दिया है त्याच्यात पहिले असं करायचे आणि ते करायचे असेल तर चारशे जागा मिळायला पाहिजे त्यांच्या पक्षाच्या राजस्थानमधल्या एक विद्या नावाच्या भगिनी पार्लमेंटच्या मेंबर त्या जाहीर सभेने सांगत होत्या की मोदी साहेबांना घटनेत दुरुस्ती करायची आहे आणि ती करायची असेल तर चारशे जागा पाहिजे उत्तर प्रदेश मधली त्यांचे सरकारी हेच सांगत होते आणि मग एक वर्ष सरकार सर्व देशावर येईल अशी स्थिती होती आम्ही विचार केला देशाचे महत्वाचे विरोधी पक्षाचे लोक एकत्रित केले सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होत्या दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते मी स्वतः होतो कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते जैन डी एम केचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळमधले कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते आम्ही सगळे एकत्र बसतो चर्चा केली आणि आम्हा लोकांची खात्री झाली की चारशे जागा घेऊन देशाची घटना आहे संविधान आहे त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामध्ये ही घटना वाचवायची असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल निवडणुकीला एकत्र सामोरं जावं लागेल आणि त्या पद्धतीने निवडणूक लढलो महाराष्ट्रामध्ये चित्त वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये
Вас все заходить. Я взял себе сегодня и доказал. Я взял, там мы сначала их заговорили. Раз ты один начал заговорили. И уже скорее даже тебе не нравится. А не я уступил. Хиля садил, надо со мной. А мне только не садило. И косил я. Когда сахарница не чувствует конца Сивсена Хути, Рауль Гандинца Конгресс Факсиута, Расти Оди Конгресс Факсиута, они собирают качали. Они возникли самого дальше не кажут. Но Абиханна тут у нас до конца. И надо все сожжение. Только сейвы, солидарного, сколько денег сидит в руках, они ландят в Тело фатил вандия. Они яс махарасовли. Аще жалит хазда занси дага. Фиастана. Кача икти шикари. Ама локана туне локане уне вюндиле. Они ек навинды аскан сурки. Расе вандии камле фактавли. Факта дага дага дадуле. Те дага ся ад дага туне локане вюндиле. Они сэрдэ камле. Тут я каникулы, а что-то мальчика сказал, десятый локосай, десятый солидан, хеттикау, я хочу чего локосай злота. Ты не удали? Виден совести не удали? А ты не удали кафедры, сына, мара, сазовности, а что-то мальчика. Я не каюсь. Раджа сэр, सस्ता कर दी कि भाजपा चाहता थे आज सिंधे मुख्यमंत्री ये शादी देवेंद्र मुख्यमंत्री होते सस्ता चंचल आता हूँ देखी अन्य अपन भाई कि यह सभी कारण है मारा सस्ते चंचल चंपस ने सोलह ने चंचली सस्ते चावल किसी के लाये महाराज सचिव दूसरे वाले वैसे से दूसरे निकले आज यार राज्य में दे या देश में दे क्या ऐसी सामान्य कहना होगा हम वही राजा यार राज्य संकट का था जो राम वालों उसका दर्द वालों से मुझे जारी सासे वाली सासे धाना सासे फिर से गुस्ती हो गई लोकन चाहिए भूखे जान फैसले से होता तो हमारे सत्ता देव भी आ जाए अंक अच्छे नहीं होता अपन वजह से सेठ करने की आत्मा क्या ही दुखना हमारे सत्ते दूसरे ना किसे गमनी दुखना आज जो भी सब हुए एक अवसर सत्ता हुए लास्मी उसकी कि ये जो सार आज पंजाब में हमारे समझे अच्छे संबंध करने आत्मा से की अजय सभी सिद्ध करी होती कहाँ सिद्ध करी जीवित हो अजय खुदा मुझे के दो सब कुछ की मैं आश्वस्त है कि यह स्वाद दिया मुझे एक अजय आत्मा से की जीवित सिद्ध कर कुछ वर्षा होता अजय लोग जेलों से करी महती किसी कुछ वर्षा लोकना विश्व अनसंसारी से कि हमसे रसर करता मानुष जीव दिल गया इंसानी संसार फटने लगा मावी सुधा नवजानी जीव का दिला रसर सुधा चीनी सांगी से मुझी से लगना चल रहा मुझी का धारी सिक्कत होता घरां मुझे दूसरे कहीं न होते करता फुलिस नवजा होता कफाल से सभी करने के लिए क्या सच्ची कर्ज कर ले अन्य कर्ज कर दूँ कफाल से आगे से निंतर अच्छी उसके लिए अन्य कुछ दूसरा दूसरा उसे फुना फुना कफाल से सभी के लिए लाया रूप है ला अन्य कुछ दूसरा फिर क्या कौन से फिक्का चल सकी वी व्याने अवसर अच्छे सची बैंक के से अन्य साउंड का अवसर कर देते के से
ते कर्ज वर्ष डोक्यावर आहे आणि ती फेजांची ताकद मी सांगत होती माझ्या नवऱ्याची ताकद नसल्यामुळे पैसे न फेजल्यामुळे वसुली अधिकारी आला सावकार आला घराची लांडी कुंडी बाहेर काढली अजून पंचनामा केला माझ्या नवऱ्याला हे सहन झालं नाही मुलीचं ठरलेलं लग्न त्या मला मोजलं आणि ही गोष्टला सहन झाली नाही एका दिवशी बाजारात गेला इंजिनची वाचली गेली इंजिन घेऊन घसा घसा इंजिन ठेवला आणि जीव देऊन टाकला कशामुळे हे घडलं सगळं त्याला काही त्याच्या जीवाची किंमत नव्हती मला बाबांच्या दिवशी आस्था नव्हती पण त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा ओझा देण्याची त्याची ताकद राहिली नाही आणि ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी जीव दिला आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तयार झाल्या आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही प्रयत्न करतो की त्यामधून काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे डोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे ही भूमिका मी लोकांनी याच्या आधी घेतली शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं त्याशिवाय सन्मानानं जगण्याची संधी या काळाविषयी मान राखणाऱ्या शेतकऱ्याला कधीही मिळणार नाही आणि ते करायचं असेल तर डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकाल सुद्धा घ्यावा लागेल आज या देशामध्ये मोठे उद्योग होते नावं मी घेऊ इच्छित नाही मोठे मोठे उद्योग होते आणि त्याच्यातल्या 28-30 उद्योग होतींचे जवळपास 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं 18 आणि 20 लोकांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्यांनी कपाशीसाठी 8,000 रुपये काढलेले कारण खाजगी सावकाराकडनं 500 रुपये घेतले त्याचे पैसे थकले त्याची घराजवळची वाली बाहेर काढायची त्याची मिळावणूक करायची लोकांच्या तोंड दाखवायला जागा नाही ही त्याची ठेवायची आणि हे चित्र असा या देशामध्ये घडतंय या राज्यामध्ये घडतंय आणि त्यासाठी मार्ग एकच आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी ठरवलंय महाविकास आघाडी महाराष्ट्राचे सगळे प्रमुख पक्ष आम्ही एकत्र बसलो आणि असं तुमच्या पुढं आम्ही काही मागणी करतो 3-4 गोष्टी या आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायच्या त्यासाठी तुमची सत्ता पाहिजे त्याच्यातली पहिली गोष्ट आज सगळ्यात महत्त्वाची जी आहे आणि ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महिला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आज महिलांच्यामध्ये अत्याचार हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये ऐकायला मिळतं त्यांचे अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 6,000 पेक्षा जास्त मुली कुठे गायब झाले त्यांचा फत्ता लागत नाही हे चित्र महाराष्ट्रात घडलं हा शिवाजी महाराजांचा भाग असतो की ज्या शिवांच्या राज्यामध्ये भगिनींची प्रतिष्ठा हे राज्याचं वैशिष्ट्य होतं आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये भगिनींच्यासाठी एक संकटाचं चित्र निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना हा बघायला मिळतोय हे करायचं असेल तर आम्ही विचार केला की महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये आणि महिलांना आणि त्यांच्या मुलींना शाळा कॉलेजला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर एसटीचं तिकीट भरणार नाही मोफत प्रवास हा त्यांच्यासाठी द्यायचा निकाल घेत शेतकरी हा तुमच्या नजर
या राज्याची या देशाची सामान्य लोकांची भूकेची गरज हा शेतकरी भागवतो. आणि तो शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी बसून एक निकाल घ्यायचं ठरवलंय की शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत त्यांचं कर्ज माफ करायचं, आणि जे नेहमीच कर्ज हप्ता देतात त्यांना 50,000 रुपये त्याचा हप्ता हा संध्याचा निकाल घेतला. आज समाजामध्ये गरीब लोक आहेत, अनेक जातीचे आहेत, अनेक धर्माचे आहेत. आम्ही असा विचार करतोय जातीने जनगणना करायची आणि 50% आरक्षणाच्या संबंधीची जी अट आहे ती काढून टाकायची आणि आरक्षणाचा रस्ता तरुण पिढीला सामान्य माणसाला पूर्णपणे खुला करायचा, त्याबद्दलचा विचार आम्ही केलेला आहे. आज तरुणांच्या मध्ये बेकारी आहे, मुलं शिकली, शाळा कॉलेजेस वाढल्या, शिक्षण झालं, पदवीधर झाले पण हाताला काम नाही, आणि त्यामुळे निराश होत आहे. आणि त्यासाठी आम्ही विचार असा केला की जे तरुण बेरोजगार आहेत त्याच तरुणांना काम मिळेपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये आर्थिक मदत त्याला करायची तो निकाल आम्ही घेतलेला आहे. आणखीन एक महत्वाचा असते, आज घरामध्ये वजीदाजी लोक असतात, कोणी आजारी पडतं, दवाखान्यात जावं लागतं. आज दवाखान्यात जायचं म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणजे की त्यानंतर ते वीज यायचं, त्यामुळे आजारच वाढतो. त्याचं सुटका करायची असेल तर आम्ही हा निकाल घेतो की 25 लाखापर्यंत लोकांचा विमा आरोग्याचा उचलायचा आणि आजारी माणसाला मोफत औषधं देतायची याची काळजी घ्यायची. ही फास्ट करणं आम्ही सगळ्यांनी ठरवली. या रस्त्याने आम्ही जाऊ इच्छितो, आम्हाला येस कधी मिळेल, आम्ही हा निर्णय घेऊ इच्छितो. त्या संबंधीचा अधिकार, त्या संबंधीची शक्ती तुम्ही आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या मार्फत आमचे सगळे उमेदवार विजयी केले तर आमच्या हातात राज्य येणार आहे, आणि ते काम तुम्हा सगळ्यांना करायचे ते करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक मला अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या निवडणुकीकडे साधी निवडणूक बघू नका. आज जे राज्यकर्ते आहेत ते तुमच्या भ्रष्टाचारासाठी असं न ठेवणारे राज्यकर्ते आहेत. आज जे राज्यकर्ते आहेत बेरोजगार सर्वांच्या हिताची जपणूक न करणारे आहेत. आज जे राज्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या भल्याच्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी कुठल्याच प्रकारची न पावलं टाकणं ही भूमिका घेणार आहेत. आणि ही सत्ता हातामध्ये घेऊन रुजवार लोकांच्या हिताची जपणूक हे सूत्र अशा राज्य सदस्यांचं आहे. आणि त्यांच्या हाताचं सत्ता काढून गेलं आणि तुम्हा लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सहकार्यानं मोठ्या मोठा विजय करणं हे काम तुम्ही लोकांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला लोकांची खून लक्षात ठेवावी. याचे 2 उमेदवार त्याच्या एका उमेदवाराची खून रोहिणीची तुतारी वाजवणारा माणूस ही खून त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये ठेवा. आणि राजेश मांडलेसकर भुसावळचे उमेदवार आणि ॲडव्होकेट धनंजय चौधरी राजेशचे उमेदवार यांची वेळ हाताचा पंजा आहे, तो हाताचा पंजा लक्षात ठेवा. माझी खात्री आहे की एक प्रकारचं नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू, नव्या फिरीला योग्य रस्त्याने येऊ आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडून एक प्रकारचं प्रगतीशील महाराष्ट्र राज्य हा राज्याचा लौकिक होईल याची आपण काळजी घेऊ, त्यालाच तुमची साथ मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आणखीन एक समाज अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो.